आजचा हा उत्सव कशाचा? ऋषी पंचमीचा. ऋषी पंचमी आपण साजरी का करतो? ऋषी पंचमी आपण साजरी करतो तर ऋषी पंचमी साजरी करण्याचे मुख्य दोन कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की आपण जीवन जगत असताना एका आचारसंहितेने आपल्याला जगावं लागतं. आपण कसं तरी जगू शकत नाही. मला प्राण्यांकडे जरी तुम्ही नीट बघितलं तर ते देखील त्यांच्या थोड्या बहुत नियमात ते वागत असतात आणि जे वागत नाही त्यांना आपण गाढव म्हणतो. जनावरांचा विषय चाललाय तर मुंग्या कशा चालता? माणसाला लाजवतील अशा लैंगिक चालता. तिकडूनही येत इकडूनही जातात. त्यांच्या धडकाही होतात पण तोडमोड काय होत नाही. म्हणजे ते त्यांच्या नियमानुसार चालतात. तसं मनुष्यालाही नियमाने काय करावं लागतं तर वागावं लागतं. एका आचारसंहितेनं जगावं लागतं आणि जग चालण्याकरता मानवाला समाजात व्यवस्थित चालण्याकरता जी आचारसंहिता दिली ती या ऋषींनी दिली. आणि मग त्या ऋषींच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपण जी साजरी करतो तिला काय म्हटलं जातं? ऋषी पंचमी. आणि दुसरं कारण असं आहे, माझ्या वयोमर्यादेने जितकं सांगते तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर स्त्री धर्मानुसार मायामौली रजस्वला असताना ऋतधर्मात असताना त्या चार दिवसात जर जे निषिद्ध म्हणून सांगितलेलं आहे असं कोणतं जरी कर्म घडलं मग ते देवदेवतेला स्पर्श असो देवाचा नैवेद्य म्हणून असो किंवा इतर कोणते जे निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी आहे अशा कळत न कळत ज्या गोष्टी घडल्या जातात त्या गोष्टी घडल्यामुळे जे दोष लागतात जे पाप लागतं त्याच्यातून निवृत्त होण्याकरता केला जातो तो उपवास कोणता तर आजचा हा ऋषी पंचमीचा उपवास. याच्याविषयी भविष्य पुराणात एक कथा आलेली आहे. उत्तुंग नावाचं एक ब्राह्मण त्याला सुशीला नावाची एक पत्नी आणि त्यांच्या कुठे एक मुलगी आणि एक मुलगा जन्माला आला. बालवयातच मुलीचा विवाह झाला पण थोड्या दिवसानंतर तिचा पती मृत्युमुखी पडला आणि परत त्या मुलीला माहेरी घेऊन आले. आणि मग आल्यानंतर देखील त्या मुलीच्या जीवनात सुख नावाची गोष्ट तिला मिळत नव्हती. आणि मग त्या वेदवेत्त्या ब्राह्मणाने अभ्यास केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पूर्वजन्मामध्ये या मुलीने रतिधर्माचे जे काही नियम आहेत ऋतुस्नानाचे जे काही नियम आहेत रजस्वलेचे जे काही नियम आहेत ते तिने न पाळल्यामुळं या जन्मात तिला दुःख काय करावं लागतंय तर भोगावं लागतंय. मग ते होऊ नये त्या दोषातून निवृत्त व्हावं याकरता काय करण्यात यावं हे ज्यावेळेस त्यांनी विद्वानांना विचारलं त्यावेळेस निष्कर्ष निघाला की भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच आपण जे ऋषी पंचमी म्हणतो या दिवशी जर स्त्रीने उपवास केला आणि सांगितलेल्या नियमाचं जर पालन केलं तर नकळत घडलेल्या दोषांचं निराकरण त्याद्वारे केल्या जाऊ शकतो. आणि मग आज आपण पूजा कोणाची करतो? देवाची न करता आजची पूजा केली जाते ती कोणाची? ऋषींची. मग ज्या त्या भागातल्या पद्धतीप्रमाणे एक तर सार्वजनिक स्वरूपात ऋषींचं एक प्रतीक बनवलं जातं किंवा काही ठिकाणी घरोघरी त्याच्या त्याच्या पद्धतीने दोन चार बाया मिळून काय केलं जातं तर एक ऋषींची प्रतिमा म्हणून त्याची काय केल्या जाते तर पूजा केली जाते. कशीही केली तरी अडचण नाही.